नमस्कार, कृषी दर्शनमध्ये आपले स्वागत. मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बिये, खते, कीटकनाशक, कृषी निविष्ठा त्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. मित्रांनो, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमी खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशक, कृषी निविष्ठा त्यांच्या शेतात बांधापर्यंत पोहोचण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गटाच्या माध्यमातून कारवाई करताना कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गाव पातळीवर समन्वयक म्हणून काम कर पहा कालबद्ध कार्यक्रम तालुका स्तरावर तयार करून दिनांक 31 मे पूर्वी या निविष्ठेचा पुरवठा शेतकऱ्यांना होईल असे नियोजन करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज दिले. राज्यातील खरीप हंगामाच्या तयारीच्या दृष्टीनं सर्व जिल्ह्याच्या आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे सर्व जिल्ह्यामध्ये असलेल्या संचारबंदीत शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशक याचा पुरवठा वेळेत होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाच्या सन्माने कृषी निष्ठा पुरवठा कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्याची गर्दी होणार नाही आणि त्यामुळे विषाणूचा फैलाव रोखणे शक्य होईल असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ ढवले यांनी सांगितले. मित्रांनो, अशाच प्रकारे शेतीविषयक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी दर्शनला चॅनलला सबस्क्राईब करा, प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पोहोचा, कारण त्यांनाही अपडेट माहीत होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.